दिस चैनल अमित गोयकर अकेडमी। बघा आज आपण शिकणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ठीक आहे, लिनियर इक्वेशन कोणाला बोलायचं काय आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी। ठीक आहे, आणि हा ज्योमेट्रीचे जे काही व्हिडिओ आहेत माझे ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत। ठीक आहे, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा सगळे ऑल व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्योमेट्रीचे। ठीक आहे, आणि अल्जेब्राचा मी कोणत्या तरी नाही का थर्ड वाला लेसन मी कम्प्लीट केलेला आहे। ठीक आहे, आणि ज्योमेट्रीचे जे काही प्रॉब्लेम झाला असेल तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकता, डिस्क्रिप्शन मध्ये आहे। ठीक आहे, आणि हा तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आनंद देतो। बघा मी स्टार्ट करतो आता एक्सरसाइज 1.1। आणि हा रेग्युलर तुमचा 8 वाजता लेक्चर असेल। ठीक आहे, सगळ्यांनी या 8 वाजता लाईव्हला। ओके, बघा लिनियर पॉलिनोमियल आणि लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे समजून घे व्यवस्थित। ठीक आहे, काय सांगितलं इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल। ओके, आता व्हेरिएबल काय असतं हे पण माहिती पाहिजे। समजा एक्स आहे, वाय आहे, झेड आहे। ठीक आहे, हे झालं तुमचे व्हेरिएबल। ओके, किंवा एम झाला किंवा एक्स झाला, एक्स तर घेतला आपण। ठीक आहे, किंवा एन झाले, हे झाले तुमचे व्हेरिएबल। ठीक आहे, लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, आता पॉलिनॉमियल काय असतं हे पण सांगतो तुम्हाला। ठीक आहे, बघा व्यवस्थित लक्ष द्या। आता जर समजा तर एक्स प्लस वाय आहे हे झालं तुमचं पॉलिनॉमियल, लिनियर पॉलिनॉमियल इन टू व्हेरिएबल। कारण बघा ना एक्स एक हा एक व्हेरिएबल आहे आणि वाय हा सेकंड व्हेरिएबल आहे, सो लिनियर पॉलिनॉमियल इन टू व्हेरिएबल। ओके, ह्याला मी पॉलिनॉमियल का बोललो, ह्याला इक्वेशन का नाही बोललो? इक्वेशन कोणाला बोलणार? जर एक्स प्लस वाय इक्वल टू 0 किंवा 1 असेल किंवा 5 असेल, ज्या इक्वेशन मध्ये इक्वल टू असेल त्याला आपण इक्वेशन बोलणार, ज्या टर्म मध्ये इक्वल टू असेल त्याला आपण इक्वेशन बोलणार। आणि ते इक्वल टू दिसतंय का? नाही, पण हे पॉलिनॉमियल आहे। ठीक आहे, पण तरी ह्याला काय बोलून आपण लिनियर पॉलिनॉमियल। आणि लिनियर का? क्वाड्रेटिक का नाही, लिनियरच का? कारण त्यांचा हायेस्ट इंडेक्स जो आहे ना तो 1 आहे। बघा हायेस्ट जो इंडेक्स आहे ना तो 1 आहे। जर समजा हायेस्ट इंडेक्स 2 असेल तर हा झाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। ठीक आहे, हा झाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। किंवा असा असे हा झाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन व्हेरिएबल यूज केले ना सो। आणि जर समजा इक्वल टू 0 असेल हे झालं क्वाड्रेटिक इक्वेशन। ठीक आहे, समजते का? इन टू व्हेरिएबल। ओके, असं असतं। चला, एवढं कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला मी डायरेक्ट एक्सरसाइज 1.1 मध्ये सांगतो काय करायचं आपल्याला। ओके, व्यवस्थित लक्ष द्या, नक्की समजणार तुम्हाला, एवढी गॅरंटी देऊन सांगतो मी। चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट वाला काय, एक्सरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा व्यवस्थित समजून घ्या। कम्प्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, सॉल्व सायमल्टेनियसली इक्वेशन। सॉल्व सायमल्टेनियसली इक्वेशन, बघा बोर्डाला तुम्हाला 3 मार्क्सला विचारू शकतात। एकतर ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये आलं तर 2 मार्क्सला विचारतील, आणि विदाउट ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये आलं तर 3 मार्क्सला विचारतील। ठीक आहे, लक्षात ठेवा। हा बघा काय काय दिलंय, 5x + 3y = 9 इक्वेशन नंबर 1 दिलाय। ठीक आहे, 2x - बघा टेक्स्टबुक मध्ये इथं प्लस दिलेलं आहे तिथे करेक्शन करा, इथं मायनस आहे। ठीक आहे, -3y = 12। मग पुढे काय ना, लेट ऍडिंग सांगितलं तरी त्यांनी ऑलरेडी सगळं करून दिलं, आपल्याला फक्त फिलिंग दी ब्लँक्स भरायचे आहेत। ओके, ऍडिंग 1 and 2 म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन ऍड केलं, मग ऍड केलं काय केलं, हे दोन्ही आहे तसं दिलं, टोटल मारतोय आपण, आता काय करतोय ऍड करतोय। सो ऍड, हा 5x + 2x किती होत रे, 5x मध्ये 2x ऍड करा, दॅट इज 7x होणार। काय होणार? 7x। ओके, आणि 3y हे प्लस मध्ये आणि -3y, बघा 3y मधून -3y गेले, सो राहिले किती 0, म्हणजे सो हे आणि हे कॅन्सल होणार, हे आणि हे कॅन्सल। ठीक आहे, म्हणून आपण ही टर्म आपण इथे लिहिणार नाही। ओके, हा 9 + 12 किती होतात, 9 + 12 दॅट इज 21। ओके, 7x = 21, पण 7 इथं काय मल्टिप्लाय आहे। ओके, त्या साईडला गेला काय होणार, डिवाइड होणार, सो 21 एज इट इज, आणि 7 मल्टिप्लाय आहे तिकडे गेल्यावर डिवाइड, सो इथे येणार 7। ओके, असं होणार, आणि 7 1 = 7 आणि 7 3 = 21, सो आन्सर किती येणार, 3। ओके, असं येणार। आता नाव नेक्स्ट,
पुट x इक्वल टू 3, बघा x ची व्हॅल्यू 3 आली, मग x इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 1, मग इक्वेशन 1 कुठे आहे, सो ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करा x ची, बघा 5 इनटू मल्टीप्लिकेशन, मग x च्या जागी 3 पुट करा, केलं प्लस 3y एज इट इज इक्वल टू 9 एज इट इज, मग आता बघा 5 3 चा किती होतं 15, 5 3 चा 15, सो 15 इथे येणार, मग 15 प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार मायनस, म्हणजे मायनस 15 येणार, ओके त्या बॉक्स त्या साईडला बॉक्स दिलाय ना, सो मायनस 15 3y तसाच 9 एज इट इज, आता 9 मधून 15 गेले, 9 मायनस 15, बघा 15 मधून 9 घालवा राहिले किती 6 राहिले, बरोबर 15 मधून 9 गेले राहिले 6, पण मोठी संख्या कोणती आहे 15, मग त्याला चिन्ह कोणतं आहे, सो मायनस, सो मायनस 6 येणार, ठीक आहे इथे येणार मायनस 6, ठीक आहे, मग आता बघा 3 इथं मल्टिप्लायला आहे, तिकडे गेला काय होणार डिवाइड, सो मायनस 6 एज इट इज वर येणार, आणि हा 3 जो आहे ना मल्टिप्लायला तिकडे गेल्यावर डिवाइड 3 येणार, ठीक आहे, म्हणजे इथे 3 1 3 आणि हे इथे 3 2, सो मायनस 2 आन्सर येणार, काय येणार मायनस 2 येणार, मग वाय इक्वल टू इथे लिहायला लागेल वाय इक्वल टू मायनस 2, ठीक आहे, मग त्यांनी कसं दिलं बघू ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये, एक मिनिट हा, वाय इक्वल टू बॉक्स दिलाय तुम्हाला, वाय इक्वल टू असा बॉक्स दिलाय, मग किती येणार मायनस 2 लिहावा लागेल, ठीक आहे असं येणार, आता सोल्युशन इज एक्स ची व्हॅल्यू किती आली 3, सो बघा हे कंस टाकायचे तुम्हाला इथे येणार 3 आणि वायच्या जागी किती येणार वायच्या जागी मायनस 2, झालं आन्सर आलं, ठीक आहे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये व्यवस्थित करा, आणि क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे ते सेकंड मध्ये किती क्वेश्चन आहे अप टू 8 क्वेश्चन आहे, मग तुमचं एक्सरसाइज 1.1 क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे, आणि 8 क्वेश्चन मी पूर्ण घेणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन आहेत, 8 मधला पहिला क्वेश्चन काय दिले इथं, सॉल्व फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन, मग तुम्हाला जर क्वेश्चन विचारला सायमल्टेनियसली इक्वेशन तर तुम्हाला आता मी जे मेथड सांगेल त्या मेथडने सॉल्व करावं लागेल, ठीक आहे, चला इथं दिले तुम्हाला 3a + 5b = 26, ठीक आहे, मग हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1, ओके लक्षातच ठेवा लागेल इक्वेशन नंबर 1 आणि 2 द्यावा लागेल प्रत्येकाला, सो सेकंड इक्वेशन काय इथं, सो इथे येणार a + 5b = 22 सेकंड इक्वेशन, ठीक आहे, मग आता काय करायचंय व्यवस्थित लक्ष द्या, ए चा कोएफिशियंट किती आहे 3, इथं ए चा कोएफिशियंट किती आहे 3, ठीक आहे, बी चा कोएफिशियंट किती आहे 5, बी चा कोएफिशियंट 5, मग कोएफिशियंट ज्याचे इक्वल आहेत त्यालाच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, कसं करणार बघा, बी चा कोएफिशियंट किती आहे 5, मग बी चा किती आहे 5, मग आता सेम सेम आहेत ना, मग त्याला आपल्याला कॅन्सल करावं लागेल, काय करावं लागेल कॅन्सल, आता कसं कॅन्सल करणार, जर इथं बघा इथे प्लस 5b आहे प्लस 5b, जर मी ह्याला ऍड केलं तर काय होणार 10b होणार, ओके 5b + 5b 10b, जर 5b आणि हे ह्या इक्वेशनला जर मी मायनस केलं तर 5b मायनस हे 5b होणार, ठीक आहे समजते का, 5b म्हणजे इथे तुम्हाला काय करावं लागेल सबट्रॅक्ट करावं लागेल, ऍड केलं तर 10b होणार, ओके आणि सबट्रॅक्ट केलं तर हे कॅन्सल होणार, 5b मधून 5b गेले राहिले किती 0, म्हणजे मला एक टर्म तरी मला कॅन्सल करावा लागेल, ठीक आहे, आणि जर मला हे कॅन्सल करायचं असेल तर मला पहिलं ह्या इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे कोएफिशियंट मला इक्वल करावं लागतील, ठीक आहे, कारण इथं ए चा कोएफिशियंट 3 आहे, सो मला इथं पण 3 आणावा लागेल, पण इथं 5 5 आहे, मग डायरेक्ट तुम्ही मायनस करा, ठीक आहे, मग ह्याची काही चिंता करू नका तुम्ही, ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, ठीक आहे, जर तसा क्वेश्चन आला तर मी सांगेल काय करायचं, ओके चला मग इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, ठीक आहे, इक्वेशन 1 काय 3a + 5b = 26, ओके आणि a + 5b = 22, काय करतोय मी इक्वेशन मायनस करतोय, मायनस करत असताना ही खालची जी टर्म आहे बघा प्लस आहे ना, इथं मायनस करा, इथं प्लस आहे ना सो इथं मायनस करा, इथं प्लस आहे इथं मायनस करा,
म्हणजे खालची टर्मला ऑपोजिट साईन ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, जर समजा इथं मायनस फाईव्ह बी असलं असतं मायनस, सो इथे मी प्लस लिहिलं असतं. ठीक आहे, समजतंय का? कारण मी नेगेटिव्हली मल्टिप्लाय करतोय ना, म्हणजे मायनस करतोय, म्हणून सगळीकडे मायनस येणार. ठीक आहे, मग आता थ्री ए मधून मायनस ए गेला म्हणजे मायनस वन ए गेला, किती राहिले? टू ए राहिले. इथे येणार टू ए, फाईव्ह बी मायनस फाईव्ह बी झिरो बी, ओके नाही गेले तर चालेल, इक्वल टू 26 मायनस 22, 26 मध्ये 22 गेलं, राहिले किती? 4. सो इथे येणार 4, म्हणजे 2a इक्वल टू, इथं बघ लिहितो 2a इक्वल टू दॅट इज 4, 2 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, म्हणजे a इक्वल टू 4/2. ओके, 2 वन झा 2 हा आणि 2 टू झा, सो 2 येणार माझा आन्सर. काय येणार? 2. मग आता ही व्हॅल्यू 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करा, तुमची इच्छा तुम्हाला कुठे करायची तिथं. ठीक आहे, पुट इन इक्वेशन 1, ओके करा 1 मध्ये 3a, ओके 3a, बघा हे इक्वेशन 1 आहे, 3a a ची व्हॅल्यू किती आहे? 2, सो इथे ना 2 प्लस 5b, ओके इक्वल टू 26, व्यवस्थित लक्ष द्या, 3 2 जा 6 प्लस 5b इक्वल टू 26, 6 प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार? मायनस, सो इथे ना 5b इक्वल टू 26 मायनस 6, ओके प्लस 6 आहे तिकडे गेला मायनस 6 होणार, 26 मधून 6 गेले राहिले किती? 20, सो इथे ना 5b इक्वल टू 20, 5 मल्टिप्लाय आहे तिकडे गेला काय होणार? डिवाइड, सो इथे ना b इक्वल टू 20 डिवाइड बाय 5, ओके म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली? चला सांगा लवकर b ची व्हॅल्यू किती येणार? 5 वनचा 5, 5 4 जा, सो इथे ना 4 झालं, ए आणि बी ची व्हॅल्यू आली. मग काय होतं? इक्वेशन ए आणि बी च्या फॉर्म मध्ये होतं ना, सो माझा आन्सर आलं ए ची व्हॅल्यू किती आली? 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आली? 4. सो माझं सोल्युशन इज, सोल्युशन इज ए कॉमा बी लिहा. ठीक आहे, ए कॉमा बी लिहा किंवा एक्स कॉमा वाय लिहा, काय लिहिता लिहा, इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली? 2 आणि बी ची व्हॅल्यू किती आली? 4. आला आन्सर. ठीक आहे, ह्या मेथडने करायचं तुम्हाला, लक्षात राहते, काढा लवकर स्क्रीनशॉट. चला नाव क्वेश्चन नंबर सेकंड वन, बघा सेकंड मध्ये काय दिलंय, एक्स प्लस 7y इक्वल टू 10, म्हणजे ते तुमचं इक्वेशन फर्स्ट असणार, ओके इक्वल टू 10 इक्वेशन नंबर फर्स्ट. नाव सेकंड इक्वेशन दॅट इज 3x मायनस 2y इक्वल टू 7, इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, मग आता कोइफिशियंट बघा कोणाचे कोणाचे इक्वल आहे, ह्याचा x चा कोइफिशियंट 1 आहे, ह्याचा 3 आहे, ठीक आहे इक्वल नाहीये, y चा कोइफिशियंट 7 आहे, y चा कोइफिशियंट 2 आहे, पण इथं पण इक्वल नाही, मग करणार काय? इथं x चा कोइफिशियंट 3 आहे, इथं आहे का काय? नाहीये, मग ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, मला एक्सचे कोइफिशियंट इक्वल करायचे, मला एक्सचे करायचे, तुम्हाला वायचे करायचे असेल तर तुम्ही कसं करणार? बघा इथं 7 आहे ना, मग हा 7 ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि ह्या 2 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा. बघा 7 2 14 होणार आणि ह्या हे 2 आहे ना, ह्याला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय, सो इथं 14 येणार. ठीक आहे, कोइफिशियंट इक्वल झाले आणि इथं पण चेंजेस होणार. ठीक आहे, समजतंय का? पण मला हे नाही करायचं, मला एक्सचे कोइफिशियंट इक्वल करायचे, माझ्या मेथडने करतोय मी. ठीक आहे, एक्सचा कोइफिशियंट 3 आहे, इथं पण मला 3 आणायचं आहे, सो मी काय करणार, इक्वेशन वन ला मी मल्टिप्लाय करतोय, मल्टिप्लाय बाय 3. ठीक आहे, इक्वेशन 1 ला मी 3 मल्टिप्लाय करतोय, सो काय होणार मग इक्वेशन 1, सो दॅट इज 3x, बघा 3 ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय, 3x प्लस 3 7 21y इक्वल टू 3 10 चा किती? 30 येणार. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 3. ओके, मग आता मला इक्वेशन 1 ची गरज लागणार नाहीये, सो मला इक्वेशन 1 ची गरज नाही लागणार, मग इक्वेशन कोणाची लागणार? 2 आणि 3 ची गरज लागेल. ठीक आहे, ह्याचा कोइफिशियंट किती? 3x, ह्याचा किती? 3x, मग कोइफिशियंट सेम आहेत, मग मला ते कॅन्सल करावं लागतील. कसं करणार? जर मी ह्याला ऍड केलं, 3x प्लस 3x किती होणार? 6x. ओके, चालेल का? नाही चालणार. मग काय करणार मी? हे आणि हे मायनस करणार, 3x मायनस 3x 0, सो मी असं करणार इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3.
ठीक आहे. मग काय बघू इक्वेशन, हे मायनस 3x मायनस 2y इक्वल टू 7, ठीक आहे. हे इक्वेशन दिलं, 2 चं दिलं, आता 3 काय आहे, 3x प्लस 21y ओके इक्वल टू 30. आता इथं मायनस करावं लागेल ना मला सहीकडे, कारण इथं प्लस होतं ना ऑलरेडी, सो मायनस. इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं प्लस आहे, सो मायनस आहे, ठीक आहे. 3x मधून मायनस 3x गेले, राहिले किती, 0x ओके. मायनस 2y आणि मायनस 21y हे नीट समजून घ्या. मायनस 2 आणि मायनस 21 जर दोन्ही जर नेगेटिव्ह असतील ना तर नेगेटिव्ह मध्येच राहणार ओके, कारण मी इथे मल्टिप्लिकेशन नाही करते ना, मल्टिप्लिकेशन केलं असतं तर प्लस आला असतो. सो पण इथे मी ऍडिशन सबट्रॅक्शन करतोय, सो मायनस 2 मायनस 21 दॅट इज किती होणार, हे ऍड करावं लागतील, सो मायनस 23 ओके, म्हणजे मायनस 23 वाय येणार ओके, म्हणजे मायनस 23 वाय इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्या, आता लाईट गेली इथं, 7 मायनस 30 एक मिनिट, कलर दिसतंय का बघू दे, हा दिसतंय तरी बघू दे आता, चला मायनस 23 वाय बघा, मायनस 23 वाय, 7 मायनस 30 किती येणार, 7 मायनस 30 सो 30 मधून 7 गेले, राहिले किती, 23, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे, सो मायनस 23, सो इथे येणार मायनस 23 ओके. मग आता बघा पुढे काय येणार, मायनस 23 वाय इक्वल टू मायनस 23 ही टर्म ऍज इट इज, 23 मल्टिप्लाय तिकडे गेला का म्हणून डिवाइड, सो वाय इक्वल टू मायनस 23 अपॉन मायनस 23 हे मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, मायनस मायनस कॅन्सल, 23 लिहायचं राहिले ओके, 23 वन जा 23, सो वाय ची व्हॅल्यू येणार 1, हा ही व्हॅल्यू पुट मध्ये 1 मध्ये करा पुट, ठीक आहे चालेल, पुट इन इक्वेशन 1, मग काय होणार, वायच्या जागी 1 ठेवा, एक्स तसंच राहणार, प्लस वायच्या जागी 1, सो 7 तसाच वायच्या जागी 1 ओके इक्वल टू 10, एक्स प्लस 7 वन 7 इक्वल टू 10 ओके, 7 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो एक्स इक्वल टू 10 मायनस 7 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली 3 ओके. मग रिक्वायर्ड सोल्युशन कसं येणार, सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आली 3 आणि वाय आला किती 1, हे झालं तुमचं रिक्वायर्ड सोल्युशन. आता लाईट गेली, आता मी इथं स्टॉप करतोय, ठीक आहे.